स्वप्नांच्या पलीकडे। सगळं काय चाललंय काय कळतच नाही, असं वाटत की सगळं हातातून निसटून चाललंय। श्रेयस, मी खरंच वहिनींना काहीच नाही बोलले रे, उलट त्याच मला माहितीये वय, तू मला माहिती, तू काय उरली नाहीयेस, ती खोट बोलते, पण तिला काय हवंय नेमकं ते कळत नाहीये। बरं ती नीट राहिली ना दादा, पण नीट राहील, घरात भांडणं होणार नाहीत। तू आधी सगळं घरात खूप चांगलं होतं, तुमच्यात भांडणं नव्हती अजिबात, आणि आता कशावरूनही भांडणं, कशावरूनही। आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे की आई बाबांसमोरही सगळी भांडणं होत आहेत, त्यांना कसं वाटत असेल। श्रेयस, माझं काही चुकतंय का? नाही ग भाई, तू तुझं काही चुकत नाहीये, तुझ्यामुळे काही वाईट झालेलं नाहीये। आधी मला वाटायचं की मी काही कमवत नाहीये म्हणून सगळी भांडणं होत आहेत, पण आता कमवतोय तरी भांडणं, कशावरून नाही काही कळत नाही, कसं हे सगळं नीट करू। मला पण तेच हवंय रे श्रेयस, सगळ्यांनी खुश राहावं, आनंदी राहावं, मी काय करू। तू काही करू नकोस, कारण तू चुकतच नाहीयेस, आणि तुला जे करता येणं शक्य होतं सगळं ते तू केलंय घरासाठी। हा, तुझ्या चांगल्या वागण्यामुळे जर कुणाला इन्सिक्युरिटी वाटत असेल तो त्याचा प्रश्न आहे, त्यात तू चुकत नाहीयेस। आता उरला प्रश्न माझा, तर मी मात्र तुझ्यावर खूप नाराज आहे। आता मी काय केलं? तेच तर, तू काहीच केलं नाहीस। अरे नवऱ्याची एवढी मोठी अचीवमेंट आहे, तुला काही कौतुकच नाहीये, सगळे बाहेर कौतुक करताय। अच्छा बर, म्हणजे आई बाहेर काहीतरी सांगत होत्या, कोणीतरी तुझ्यासाठी स्पेशली गोड केलंय, त्याच काहीच नाही। पण ते सगळ्यांसाठी केलंस ना, अरे माझ्यासाठी स्पेशल काय केलंस, काहीच नाही, तेच तर माझं म्हणणं आहे, कौतुकच नाही। अच्छा मग काय पाहिजे तुला, सांग ना काय पाहिजे। मला काय पाहिजे तुला माहिती नाही का? ठीक आहे, मग मला जे हवंय ते मी तुझ्याकडून बरोबर मिळवून घे। सोडणार नाही तुला आता, काय सोड ना, नाही काही वाट नाही, तिकडे बघ काय वेळी जात असत। श्रेयस तिकडे बघ एक मिनिट, श्रेयस दरवाजा उघडा। आई काय ग, ही पडी ठेव ना फुलांची त्या टेबलवर। हो ठेव ठेव, आणि निरंजनामध्ये तेल पण घालून ठेव। हो, देवांचा फडका धुवायचा राहिलाय ग आई, उद्या धुयात ना। आई मी कालच सांगितलं होतं धुवायला। आई पण आजी अजून माती बळतायत ना। हो, एक काम करते, त्या यायच्या आत मी हे फडकं धुवून ठेवते। हा चालेल चालेल, लवकर धुवून ठेव, नाही तर आज देवांची पूजा चांगलीच गाजणार आहे। अरे देवा बघ,
बालदी घेऊन घेऊन मी गच्चीवर अजून कपडे वाळत नाही घातले. ते ढगाळ वातावरण आलीस मी पटकन आल्या. मी करते, तुम्ही जा शांतपणे आई. कोणी आत गेलंय का? बाहेर या ना, मला देवाचं फडकं धुवायचंय. कोण गेलंय? कोण गेले? फडक धुवायचं मला. काय गो बहिणी, तुम्ही आत होतात? हो. मग बोलला का नाही? बाहेर वेळ जात नव्हता म्हणून आतमध्ये बसले होते टाइमपास करत. आता आतमध्ये आहे म्हटल्यावर मी आंघोळ करत असणार ना? एवढंही कळत नाही तुला वैदेही? का असं करतेस तू? मुद्दाम करतेस का मला त्रास द्यायला म्हणून? मी का असं वागू बहिणी तुम्हाला त्रास व्हायला? मला फडकं धुवायचं होतं. हे नंतर कर ना. 5 मिनिटानंतर धुवू शकतेस का? 100 वेळा त्याच्यासाठी दरवाजा वाजवायची काय गरज आहे? सगळ्यांना दाखवतेस का तुम्ही जणू काय तासभर आतमध्ये बसलीये? किती चिडताय बहिणी? किती चिडताय म्हणजे काय? काय चुकलं माझं? काय करतेस तू दिवसभर? झोपास काढायची आता तुला, आरामच करायचा ना? ही सगळी कामं तुला नंतर करता येत नाहीत? रोज रोज धावपळ करायची मी का की तुम्हाला कसली बसली फडकी धुवायची असतात? बहिणी देवाचं फडकं आहे. देवाचा फडका असू दे नंतर कसलंही फडकं असू दे, हे काम नंतर करता येतं की नाही? येतं ना. आता तू जा बाथरूम मध्ये, बघ तुला काय त्रास देते. उत्तर देत नाही म्हणे. काय उत्तर द्यायचं? बाथरूम मधनं बोंबलून सांगायचं, थांब जरा वेळ मी आंघोळ करते म्हणून. आणि बाथरूम मध्ये काय करतो आपण? आंघोळ करतो ना की पत्ते खेळतो? याच्या पुढे मी आत असताना तू एकदाही दरवाजा ठोठवायचा नाही का? लक्षात ठेवायचं. अक्कल शून्य. काय पेपरात डोकं खुपसून बसलायस? माझ्याकडे बघ जरा. काय म्हणते मी? मानू कॉलेजला चालली, तिला सांग लवकर घरी यायला. हो, नाहीतर ती माणसं येऊन बसायची आणि हिचा पत्ता नसायचा. आणि ऐकलंस का? मयूला सोन्याला पण दोघांना सांगून ठेव, म्हणाव बहिणीच्या लग्नाची आत्तापासूनच तरतूद करून ठेवा. हो, नाही तर ऐन वेळेला कोणा सामंतासारख्या माणसापुढे जायची वेळ यायला नको. आई चहा. सोन्या, बूट घालून नाश्ता करणार आहेस का रे? हा, अरे घर आहे रे, हे हॉटेल नाही. नाश्ता झालाय माझा. आई परत चहा करत होती, कोण म्हटलं मला पण अर्धा कप कर. हो, पण सकाळी सकाळी स्वारी कुठे निघाली म्हणायची? कुठे म्हणजे? कामावर चाललोय आजी. कमालच करतेस तू, लोकांकडून पैसे घेतलेत, त्यांचं काम नको करायला. पण श्रेया कसं रे, म्हणजे मला एक कळत नाही की आता तुला जे त्याने पैसे दिलेत त्याने तू काय नवीन बिझनेस सुरू करणार आहेस का? हो, म्हणजे त्याच्यात त्यांचा शेअर असणार ना, पण तोही काही वर्ष. नाही, पण मग त्याचा त्यांना काय फायदा? एका तरुणाला उभं केलं म्हणजे मी उभा राहणार ना. नाही, पण त्यात त्यांचं मिळणार, त्यांना मुद्दल मिळणार, व्याज मिळणार, पैसा मिळणार ना त्यांना बाबा. छान छान. काय का असे ना, चांगली माणसं अजूनही जगात आहेत हो. मयू. अगं शालिनी, अगं मयू आणि अन्विता निघाले त्यांचा नाश्ता वगैरे. मला काही नकोय. का ग, काय झालं? पोट भरलंय आमचं काल रात्रीपासूनच. सकाळी सुद्धा चांगली मुक्ता फळे उधळले तुमच्या लाडक्या नाचुनीनं. मला एक कळत नाही, काय छोट्या छोट्या गोष्टी धरून बसता तुम्ही लोक? विसरा ना सगळं, झालं गेलं विसरून जा. हो का अन्विता,
आता घर म्हटलं की भांड्याला भांडही लागायचंच ग बाळ. मयू तू जरा समजावून सांग ना तिला. ऐकेल तुझ. हे बघा मी कानाला खडा लावलाय. मी आता कोणाला काहीही सांगायला जाणार नाही. ज्याने त्याने आपल्या वागण्याचा विचार करावा. चला कुठे गेली दोघ गेलेत. काही दोघ ताणून धरतात देव जाणे बाबा. शालिनी टाळी एका हाताने वाजत नसते. सारखं सारखं लाडक्या सुनेची बाजू घेण्यापेक्षा ना जरा तिला समजावून सांग. नंदा भावजा या दोघी जणी शिंक्यामधलं लोणी खाल्लं कुणी? ते खाल्लं माझ्या बहिणीने. माझा दादा येईल ग, दादाच्या मट्टीवर बसेल ग. दादा तुझी बायको चोरती, घे काठी लाख पाठी. वैदू तुझी वहिनी चुकली ग, खरच खूप चुकली. दादाला सांगून हवं तर काठीचे फटके मारायला लाव, पण असं आबोला नको धरूस. बोल माझ्याशी वैदू. कशी आहेस वैदू? मी बरी आहे वहिनी, मी बरी आहे. आता या घराला स्वीकारले मी, जसं आहे तसं. आणि घराने तुला त्याचीच वाट पाहते मी. श्रेयस कसा आहे? बरा आहे? तडफडतोय ग तो, खूप त्रास होतोय त्याला. सगळं पूर्वीसारखं व्हावं, सगळं छान व्हावं खूप प्रयत्न करतोय तो. आणि आई आई तर तुला माहिती आहेत ना कशा आहेत. ते कायम मला सांभाळून घेतात, माझी बाजू घेतात, माझे खूप लाड करतात. मग चांगलं आहे, तू काही काळजी करू नको, सगळं सगळं नीट होईल. श्रेयस धडपडतोय, काम करतोय हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. वैदू म्हणजे आमच्या कानावर असं आलंय की श्रेयसनी सामंतांचे पैसे एक हाती देऊन टाकले. नाही ऐकून खरंच खूप बरं वाटलं. पण सगळं ठीक आहे ना वैदू? नाही म्हणजे तो तुझ्याशी बोललाय ना सगळं, म्हणजे सगळं काही काही त्रास नाही आहे ना. म्हणजे वैदू कळतंय ना तुला, मला मला खरंच खूप काळजी वाटते ग. मला माहितीये बहिणी तू असं काय विचारते असते, पण तुझ्या मनात हे काय येते हेही कळतंय मला. पण बहिणी मी खरं सांगू का, प्रॉमिस श्रेयस काही चुकीचं वागलेलं नाही आहे.
त्याने खरंच काही चुकीचं केलेलं नाहीये. वैद्यू मला माहिती होत, माझा पूर्ण विश्वास होता की श्रेयस असं काहीच करणार नाही. वैद्यू आता बघ, तुझा संसार पुन्हा नव्याने सुखाने सुरू होईल. वैद्यू पप्पा पण आता बऱ्यापैकी निवडलेत. तसं झालं तर खरंच तो दिवस माझ्यासाठी खूप लकी असेल बहिणी, खूप लकी. मी वाट पाहते त्या दिवसाची की पप्पा स्वतः माझ्या आणि श्रेयसच्या नात्याला स्वीकारतील. आपण होऊन आणि बहिणी माझी खात्री आहे तो दिवस लवकरच येईल. खरंय, अगदी खरंय तुझं. बर चल, फोन ठेवते. आणि हो, आदन मधन मला फोन करत जा. तुझ्या दादाला सांगून हवं तर चार फटके मार, पण बोलायचंच नाही असं नाही करायचं. हा, ठेव फोन, काळजी घे स्वतःची आणि आणि श्रेयसची पण. होईल सगळं नीट. बाय. ठीक आहे, बाय. वैद्येनी तिची बाजू तर स्पष्टपणे आपल्या समोर मांडली ना, त्यात तर काय प्रॉब्लेम नाहीये ना. आणि मला गॅरंटी आहे ना ती आपल्याच बाजूने आहे. नाही यशवंता, ती त्यांच्या बरोबर सुद्धा आहे आणि तेच नकोय मला. एक तर तिने पाटकरांच्याकडे यावं, हे तर परास त्यांच्याकडेच कायमच जाव. त्या घराशी तिची जुळलेली नाळ आहे ना, हे घर जर तिला हवं असेल तर ती नाळ तिने कायमची तोडलेली पाहिजे मला.